रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी करण्याचे दोन खास उपाय सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदा म्हणजे 2024 या वर्षामध्ये 17 एप्रिल 2024 बुधवारच्या दिवशी रामनवमी आलेली आहे। प्रभू रामांचा जन्मदिवस म्हणून आपण रामनवमी साजरी करत असतो। प्रभू श्रीरामांना एक आदर्श व्यक्ती, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे त्यांचा एक आदर्श पुरुष हा जो गुण आहे तो प्रत्येक माणसाने, प्रत्येक पुरुषाने नक्कीच घेतला पाहिजे। भगवान श्रीहरी विष्णूंचा सातवा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम होय। आता रामनवमीचा जो काही इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगते। एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता। भगवान श्रीराम यांच्या वडिलांचं नाव राजा दशरथ होतं आणि या राजा दशरथाला 3 बायका होत्या। त्यापैकी कौशल्या राणीचे पुत्र म्हणून प्रभू श्रीरामांना ओळखलं जातं। तुम्हाला माहितीच असेल की दशरथ राजांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 पत्नी होत्या। तर बरेच दिवस अशी परिस्थिती होती या 3ही राण्यांपासून दशरथ राजांना एकही पुत्रप्राप्ती किंवा एकही संतान प्राप्ती नव्हती। त्यामुळे ते नेहमी दुःखी असायचे, अस्वस्थ असायचे। एक दिवस राजा दशरथ आपली समस्या घेऊन महर्षी वशिष्ठांकडे गेले असता त्यांनी असं सुचवलं की आपल्याला पुत्र कामेष्टी यज्ञ यासाठी करावा लागेल आणि या यज्ञाने तुम्हाला नक्कीच संतान प्राप्ती होऊ शकते। मग राजा दशरथ आपल्या 3ही पत्नींसोबत तो पुत्र कामेष्टी यज्ञ करायला गेले आणि यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली प्रसाद म्हणून। तर महर्षींनी हे सांगितलं, ही जी खीर आहे ती तुम्ही तुमच्या 3ही राण्यांना खाऊ घाला। तर दशरथ राजांनी महर्षी वशिष्ठांची आज्ञा पाळली आणि त्यांनी 3ही पत्नींना ती खीर खायला दिली। तर बरोबर 3ही पत्नींना पुत्रप्राप्ती झाली। तर राणी कौशल्याचे जे पुत्र होते ते म्हणजे प्रभू श्रीराम। सुमित्रा राणीला 2 पुत्र झाले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न। कैकेयीला 1 पुत्र झाला, तर तो म्हणजे भरतराजा। तर अशा पद्धतीने पुत्र कामेष्टी हा यज्ञ केल्यामुळे एकही संतान प्राप्ती नसलेल्या राजा दशरथांना 4 पुत्र झाले। म्हणजेच काय, प्रभू रामचंद्रांना एकूण 3 भाऊ होते। ज्या दिवशी या तेजस्वी बालकांचा जन्म झाला तो दिवस होता चैत्र शुक्ल नवमीचा आणि त्यातल्या त्यात मोठ्या पुत्राचं नाव होतं प्रभू रामचंद्र। म्हणूनच त्यांच्या नावावरून या दिवसाला रामनवमी हे नाव मिळालेलं आहे। भगवान श्रीरामांचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता। यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला। भगवान रामचंद्र हे भगवान श्रीहरी विष्णूंचे 7वे अवतार होते। धर्मग्रंथानुसार विष्णूच्या 7 अवतारांपैकी एक म्हणून भगवान रामाचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला। राजा दशरथ, राणी कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा या सर्वांचं प्रभू रामांवर खूप प्रेम होतं। पण कैकेयीची एक म्हातारी दासी होती, तिचं नाव होतं मंथरा आणि तिच्या बोलण्यामध्ये येऊन राणी कैकेयीने आपल्या मोठ्या पुत्राला म्हणजेच प्रभू रामचंद्रांना 14 वर्षासाठी वनवासाला पाठवलं। तर तुम्हाला एक थोडक्यात रामनवमीची जी काही कथा आहे ती समजलीच असेल। आता मी तुम्हाला या दिवशी करण्याचा एक उपाय सांगते। तो उपाय खास पतीपत्नींसाठी आहे, ज्या पतीपत्नींचं एकमेकांशी अजिबात पटत नाही किंवा ज्या पतीपत्नींना बरेच दिवस झाले संतान प्राप्तीच नाही आहे, तर अशा दोन्हीही कारणांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल। तर रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला खीर बनवायची आहे, तांदळाची खीर। आणि ही तांदळाची खीर एकतर तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता किंवा चांदीची वाटी तुमच्याकडे नसेल, म्हणजे आता बऱ्याच जणांकडे चांदीची भांडी असतीलच असं नाही, तर मग तुम्ही एखादं मातीचं बोळकं किंवा मातीची एखादी वाटी असेल, भांडं असेल तर ते घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ती खीर ठेवायची आहे। साधारणतः तुम्ही दोघेजण किती खीर खाऊ शकता या अंदाजाने तुम्ही ती खीर चांदीच्या वाटीत किंवा मातीच्या भांड्यात ठेवा। त्यानंतर त्या भांड्यावर तुम्हाला एक पांढरा शुभ्र कपडा टाकायचा आहे। तुम्ही नवीन उपरण्याचा वापर केला किंवा तुमच्याकडे म्हणजे जुनं जरी असेल पण ते स्वच्छ धुवून ते उपरणं तुम्ही त्या वाटीवर किंवा त्या भांड्यावर ठेवायचं आहे आणि ती खीर तुम्हाला रात्री चंद्रप्रकाशामध्ये साधारणतः 1 तासभर ठेवायची आहे। रामनवमीच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये 1 तासभर ती खीर ठेवायची
आणि त्यानंतर ती जी खीर आहे ती कुणालाही न देता पती पत्नींनी दोघांनीच म्हणजे दोघांनी मिळूनच ती खायची आहे, ग्रहण करायची आहे. यामुळे काय होईल, पती पत्नीच्या संबंधांमध्ये माधुर्य येईल. म्हणजेच काय, त्यांचं जर एकमेकांशी पटत नसेल, खूप भांडणं होत असतील, कारण काहीच नसतं, पण मग कधी भांडणं अशी होतात की खूप विकोपाला जातात, तर तीसुद्धा दूर होतील. जेव्हा तुम्ही ती खीर पांढऱ्या कपड्याखाली झाकून ठेवत असतात, तर तेव्हा तुम्हाला त्या खिरीवर आठवणीने एक का होईना तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि एक तास झाला की जेव्हा तुम्ही ती खीर खायला घेतात, तर दोघांनीही राम 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 हा जो काही मंत्र आहे, अतिशय म्हणजे दोनच अक्षरी हा शब्द आहे पण अतिशय प्रभावी आहे, तर तो साधारणतः 11 वेळेला म्हणा आणि त्यानंतर ती खीर तुम्ही ग्रहण करा. तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील. तुमच्या संबंधामध्ये जी काही कटुता असेल तर तीसुद्धा निघून जाईल. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे तर त्यांनीसुद्धा हा खीरीचा उपाय अवश्य करा. त्यांच्या पदरीसुद्धा रामनवमीचं फळ म्हणून एक गोंडस बाळ नक्की जन्म घेईल. आणि रामनवमीचा दिवस आहे तर हा दिवस आपण सत्कारनी लावायला हवा. तर असे छोटे मोठे सात्विक आणि चांगल्या पद्धतीचे उपाय आपण नक्कीच करू शकतो. यानंतरचा दुसरा उपायसुद्धा तितकाच अचूक आणि प्रभावी आहे. मी तर म्हणेल प्रत्येकाच्या घरी रामनवमीच्या दिवशी हा उपाय व्हायलाच हवा. तर आपल्याला 9 दिव्यांचा एक विधी करायचा आहे. तुम्ही त्यासाठी 9 पंत्या घेऊ शकता. नव्याच घेतल्या पाहिजे असं काही नाही, तुमच्याकडे अगोदरच असतील म्हणजे जुन्या असतील, अगोदर कशाला वापरलेल्या असतील. तर रामनवमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात त्या पंत्या धुवून घ्या आणि चांगल्या पद्धतीने वाळवूनसुद्धा घ्या, कारण उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे. तर तुम्हाला या पंत्यांमध्ये तेलाची दुहेरी वातसुद्धा लावता येईल किंवा मग तुपाची फुलवातसुद्धा लावता येईल. यापैकी तुम्हाला नक्की तेलाच्या वाती लावायच्या की तुपाच्या हे तुम्ही ठरवू शकता. तेल आपलं म्हणजे कापसाचं तेल असेल, तिळाचं तेल असेल, किंवा आपण जेवण बनवतो ते खाद्यतेल फक्त खरकटं असता कामा नये, तर ते घेतलं तरीसुद्धा चालेल. फक्त मोहरीचं तेल घेऊ नका, कारण ते थोडंसं कडू असतं आणि शक्यतो मोहरीच्या तेलाचे जे दिवे आहे ते आपण पितृकार्यासाठी वगैरे किंवा मग काही दुसरा उपाय असेल तर त्यासाठी करतो, पण रामनवमीसाठी आपल्याला ते कडू तेल घ्यायचं नाही आहे. तर सांगायचा उद्देश असा की मोहरीचं तेल सोडून इतर तेलं की जी आपण देवपूजेमध्ये वापरतो तर ती तुम्ही या पंत्यांमध्ये घालू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात लावायची आहे. म्हणजे तेलाचा दिवा असेल तर दुहेरी वात लावा आणि तुपाचा असेल तर मग साहजिक आहे फुलवाती तुम्हाला लावाव्या लागतील. तर मग 9 दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर सर्वप्रथम या 9ही दिव्यांनी तुम्ही रामनवमीची पूजा घरामध्ये कुठे केलेली आहे तर त्या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पूजा मांडणी केली नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जे देव आहेत त्यामध्ये बाळकृष्ण तर नक्की असेलच. आणि तुम्हाला कथेतून सुद्धा समजलं असेल किंवा तुम्हाला स्वतःलाही माहिती असेल प्रभू राम काय किंवा श्रीकृष्ण काय किंवा श्रीहरी विष्णू काय हे सगळे एकच आहेत, त्यामुळे जरी आपण रामनवमीची सेपरेट पूजा मांडणी केलेली नसेल तरी पण आपण देवघरामध्ये जे बाळकृष्ण आहेत तर त्यांना ओवाळण्याच्या निमित्ताने सर्व देवी देवतांना ओवाळून घ्यायचं. कारण तसंही हा जो दिवस आहे तो चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे तो दिवस आहे, तर मग सर्व देवी देवतांना आपण ओवाळून घ्या. भलेही नवरात्रीमध्ये आपण काही सेवा अर्चा केली नसेल तर त्यानिमित्ताने 9 दिव्यांचं दीपदान सर्वप्रथम देवांना आपल्याकडून होऊन जाईल. एकदा की देवांना ओवाळून झालं की त्यानंतर आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल किंवा मग अगदीच तुमची मुलं लहान नसतील पण मोठी का होईना असतील, तर त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं आदर्श बनावं, तर यासाठी तुम्ही तुमच्या मुलाबाळांचं औक्षण या दिवशी करू शकता. मी तुम्हाला मुद्दामून असं सांगितलं की मुलं असतील काय किंवा मुली असतील काय आपल्याला दोघांनाही सारखाच दर्जा द्यायचा आहे, त्यामुळे जरी प्रभू श्रीराम हे एक आदर्श पुरुष होते तरी पण आपल्या ज्या मुली आहेत तर त्यांनीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एक आदर्श महिला आदर्श स्त्री बनावं. 9 दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलाबाळांचं औक्षण करायचं आहे. तर मग तुम्ही काय करायचं, ताटामध्ये ते 9 दिवे ठेवायचे आणि एका साईडला किंवा मग दुसऱ्या एखाद्या ताटामध्ये तुम्ही थोडासा कुंकवाचा गंध अक्षता ठेवा. मुली असतील तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावा. तर मग गंध अक्षता लावून झाल्या किंवा मुलींना हळदी कुंकू लावून झालं, औक्षण करून झालं की ते 9ही दिवे घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीजवळ उभं राहिल्यानंतर नेमकी अयोध्या तुमच्यापासून कोणत्या दिशेला आहे
तर त्या दिशेला तोंड करा. साक्षात प्रभू श्रीराम तुमच्या समोर उभे आहेत किंवा तुम्ही त्यांच्या मंदिरात गेला आहात अशी कल्पना करून तुमच्या मनातल्या मनात राम नामाचा सतत उच्चार करत करत तुम्हाला अयोध्येच्या दिशेने ते ताट औक्षण करतो त्या पद्धतीने फिरवायचं आहे. म्हणजेच काय, त्या दिशेने तुम्हाला ते ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुळशीलासुद्धा ते ताट ओवाळू शकता. प्रभू श्रीरामांच्या पूजेमध्ये तसंही आपण तुळशीपत्र वाहत असतो आणि जिथे तुलसी माता तिथे प्रभू श्रीराम, त्याचबरोबर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी या सर्व देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे तुळशी जी आहे ती तर एक जिवंत वनस्पती आहे, त्यामुळे अयोध्येच्या दिशेने औक्षण झाल्यानंतर तुम्हाला ते 9 दिवे तुळशीच्या कुंडीभोवती गोलाकार पद्धतीने ठेवायचे आहे. म्हणजे तुळशीच्या सर्व बाजूंनी तुम्ही एक एक करून ते 9 दिवे ठेवून द्या. गोलाकार ठेवायला जागा नसेल तर तुळशीजवळ तुम्हाला ज्या पद्धतीने ते दिवे ठेवता येईल तसे ठेवा, किंवा डायरेक्ट ते 9 दिव्यांचं ताट तुम्ही तुळशीजवळ ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला 9 दिव्यांचा हा अतिशय प्रभावी आणि अचूक उपाय रामनवमीच्या दिवशी करायचा आहे. तर 9 दिव्यांचं दीपदान आपल्या घरून होणार आहे, तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला प्रभाव पाहायला मिळतो. 9 दिव्यांच्या या उपायामुळे तुमच्या घराची भरभराट होते, घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदते, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुम्हाला एक प्रकारे मिळतो. कारण जेव्हा आपण एखाद्या देवासमोर दिवा लावत असतो तर आपली जी प्रार्थना आहे ती दिव्याच्या ज्योतीद्वारे पोहोचत असते आणि मग देव ती इच्छा असेल किंवा आपली जी काही माफक अपेक्षा असेल ती नक्कीच पूर्ण करतात. कारण प्रार्थनेमध्ये सुद्धा तेवढी शक्ती आहे, त्यामुळे कोणतीही प्रार्थना करताना, पूजा करताना दिवा हा लावलाच जातो. त्यातल्या त्यात रामनवमी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली 9 तिथी आहे, म्हणून आपण या दिवशी दिवे लागणीच्या वेळा 9 दिव्यांचं हे प्रभावी दीपदान करत आहोत. पतीपत्नींसाठी जो उपाय सांगितला, संतान प्राप्ती असेल किंवा मग पतीपत्नींच्या जीवनामध्ये एक गोडवा यावा यासाठी असेल, तर तो सुद्धा त्यांनी अवश्य करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.